सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव मध्ये अभियंता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल 27 कोटींचा घोटाळा केल्याचं उघड झालंय. तिथल्या ठेकेदाराला हाताशी धरून त्याने हा घोटाळा केल्याचं समोर येत आहे. या संदर्भात एमकेएन चॅनलनं ही बातमी 2 महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केली होती. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर ही वस्तुस्थिती समोर आली आहे. सटाणा देवळा आणि मालेगाव या उपविभागात हा भ्रष्टाचार झाला आहे. देखभाल आणि दुरुस्ती या शीर्षकाखाली निधींमध्ये हा घोटाळा झाल्याचं समोर आलाय. 5054-03-04 या शीर्षकाखाली झालेल्या बजेटमध्ये हा घोटाळा झाल्याचं समोर येत आहे. आम्ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर या महाशयांनी आमच्या प्रतिनिधीला लाच देऊ केली होती. त्यानुसारच तुम्हाला कळत असेल की या माणसाची नियत काय असू शकते. वास्तविक बजेटच्या कामामध्ये मंजूर रकमे एवढेच काम करावे लागते, परंतु पाटील यांनी भ्रष्ट हेतू ठेवून या कामाचे टेंडर अर्ध्या किमतीचेच केले व उर्वरित रकमेचे टेंडर त्या कामावर त्याच ठेकेदारच्या नावे देऊन 3 लाखाच्या कोट्या कामाची देयक अदा केली आहे. मात्र अशा प्रकारची देयक देताच येत नाही, पण या विभागात काहीही घडू शकते. ऑनलाईन पाहिले तर इथे एकच टेंडर दिसते. पहा, धर्मा भास्करलाही लाजवेल असे काम या एनटी पाटीलने केले. या तपास मात्र शून्य, कोण चौकशी करणार? मात्र शासकीय यंत्रणा कुठलेही पाऊल उचलत नाही. या मागचं मूळ असं आहे की याच विभागात काम करणारा कनिष्ठ अभियंता मयत गाडगे यांच्या कपाटात खरे गुपित दडले आहे. या कपाटाची तपासणी केली असता कपाटातून काय निघाले हे रहस्य अजून गुलदस्त्यातच आहे. या संदर्भात दक्षता गुण नियंत्रणाचे CB पाटील व मुख्य अभियंता काय करतात याचे उत्तर कोणाकडेच नाहीये. आम्ही भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत आहोत आणि शेवटपर्यंत करू. वेळ पडल्यास आम्ही न्यायालयातही जाऊ असे सामाजिक कार्यकर्ता महेश धोंडे पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले. या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पण आता अनेक प्रश्न उपस्थित होतात. हा घोटाळा कधी उघडकीस येणार? कोण चौकशी करणार आणि गुन्हेगारांना शिक्षा कधी होणार असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. आता वाट पाहायची आहे न्यायाची.